hello students today we will be discussing about our paper second fundamentals of environment biology first evs 1102 today we will learn about our unit first introduction to biology this is our first chapter okay let's start Introduction to Biology Their definition is Biology is a natural science concerned with the study of life and living organisms. Modern biology is a vast and electric field composed of many specialized disciplines that study the structure, function, growth, distribution. इव्होल्युशन ऑर ऑदर फीचर्स ऑफ लिव्हिंग ऑरगॅनिझम्स ओके सिस इज द डेफिनेशन ऑफ बायोलॉजी ऑर स्टडी ऑफ बायोलॉजी स नॉर्मली आपण ह्याच्यामध्ये एनवायरमेंट बायोलॉजीमध्ये कशाचं स्टडी करतो तर जे पण आपलं लाईफ आहे किंवा ह्युमन बींग्स असतील किंवा अदर लिव्हिंग ऑरगॅनिझम्स असतील ओके सो त्याचा आपण स्टडी करतो ह्यामध्ये ध्येन मॉडर्न बायोलॉजी ओके देन इट इज वास्ट ॲन इलेक्ट्रिक फील्ड मिन्स इट्स सिलेक्टेड ऑर व्हेरी बिग फील्ड ओके तर त्यामध्ये वेगवेगळ्या स्पेशलाइज आहेत किंवा त्यामध्ये वेगवेगळे त्याचे फीचर्स आहे लाईक स्टडी द स्ट्रक्चर एखाद्या लिव्हिंग थिंग्ज असेल किंवा लिविंग ऑर्गॅनिजम्स असतील ओके त्यांचं जे असणारं स्ट्रक्चर असेल त्यांचे असणारे फंक्शन्स त्यांचं कॅरेक्टर आहे सगळं देन ग्रोथ डिस्ट्रीब्यूशन Evolution how to originate it, okay, then or other features of living organisms. Okay. this gets a study upon environment biology Okay. Then nextly, a program that focuses on the scientific study of the origins, functions, relationships, interactions, and natural history of living populations, communities, species, and ecosystems in relation. टू डायनेमिक एन्वारमेंटल प्रोसेसेस ओके okay? देन जे पण आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी करणार आहोत तर त्याचं ओरिजिन कुठून आहे किंवा त्याचे फंक्शन्स कुठले आहे त्यांचं एकमेकांशी असणारं जे पण रिलेशन असेल किंवा बिहेवियर असेल त्यांचे एकमेकांमधली असणारी जी पण पॉप्युलेशन असेल ओके देन हाऊ टू इंटरॅक्ट विथ अवर एन्वारमेंट और अवर इकोसिस्टीम ओके अँड नॅचरल हिस्ट्री ऑफ लिव्हिंग पॉप्युलेशन मग त्यांचं जे आपण असणारं लिव्हिंग पॉप्युलेशन असेल त्यांच्यामध्ये असणारे जे पण कम्युनिटीज असेल देन स्पेसीज अँड देअर इकोसिस्टीम आणि त्यांचं जे पण असणारं रिलेशन असेल तर ह्या सगळ्या एनवायरमेंटल प्रोसेसचा त्यामध्ये आपण स्टडी करतो एन्व्हायरमेंट बायोलॉजी ओके okay? देन देअर इंट्रोडक्शन एनवायरमेंटल बायोलॉजी इज सिमिलर टू इकोलॉजी इन दॅट इट फोकसेस ऑन द रिलेशनशिप बिटवीन द इकोसिस्टीम अँड द प्लांट अँड ॲनिमल स्पेसिस विथ इट हाऊ एवर बायोलॉजी इज डिफरंट बिकॉज इट शाईन्स अँड ऑब्झर्वेशनल लाईट ऑन द इम्पॅक्ट ऑफ ह्युमन्स ऑन बोथ इकोसिस्टम अँड द सो ऑर अदर इंट्रोडक्शन काय तर त्यांच्यामध्ये जे पण असणारं रिलेशनशिप असेल किंवा ॲज लाईक इकॉलॉजी तर इकॉलॉजीमध्ये आपण काय बघितलं की जे पण लिव्हिंग ऑरगॅनिझम्स असतील एनवायरमेंटमध्ये असणारं त्यांचं इन एन्व्हायरमेंटशी असणारं जे पण इंटरॅक्शन असेल किंवा एकमेकांशी असणारं इंटरॅक्शन असेल ओके सो यामध्ये पण सेम ॲज लाईक बिटवीन द इकोसिस्टीम ओके प्लांट आणि ॲनिमल स्पेसिस ज्या पण असतील तर त्यांचं एकमेकांशी आणि एन्व्हायरमेंटशी जे पण इंटरॅक्शन असेल ओके देन इन्वारमेंट बायोलॉजी डिफरंट बिकॉज इट्स शाईन्स अँड ऑब्झर्वेशनल लाईट ओके देन त्याचा इम्पॅक्ट ह्युमन्सवर कसा होतो अँड बोथ इकोसिस्टीम अँड स्पेसेस मग आपली जी पण इकोसिस्टम असेल ऑल टाईप्स ऑफ इकोसिस्टम ओके देर आर वेरीयस टाईप्स ऑफ इकोसिस्टम ओके सो ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट ह्युमन्स असेल किंवा इकोसिस्टम असेल तर त्याच्यावर त्याचा इम्पॅक्ट कसा होतो ओके देन नेक्स्टली एनवायरमेंट बायोलॉजी is a type of environmental science the underlying goals of the environmental species is to learn more about how natural environments or ecosystem work how humans affect the homeostasis homeostasis means any self regulating process by which biological systems tends to maintain stability while adjusting to conditions that are optimal for सर्वायवल ओके सो होमिओस्टासिस मिन्स सेल्फ रेग्युलेटिंग जी पण प्रोसेस असेल बाय बायोलॉजिकल सिस्टीम ओके सो ती मेंटेन करण्याची जी स्टॅबिलिटी असेल किंवा ॲडजस्टिंग कंडिशन असेल सर्व्हाइव्ह होण्यासाठी ओके दॅट इज होमिओस्टासिस प्रोसेस ऑर लॅक देअर ऑफ ऑफ द इकोसिस्टम अँड ब्रिंग टू पीपल्स अवेअरनेस द निगेटिव्ह इम्पॅक्ट्स दॅट ह्युमन हॅव ऑन नॅ नेचर दॅट मे नॉट बी ब्लॅटंटली ऑबवियस सो जे पण ओके जी पण एनवायरमेंट बायोलॉजी ही जी कन्सेप्ट आहे इट्स रिलेटेड टू एन्वायरमेंट सायन्स और ब्रांच ऑफ एनवायरमेंट सायन्स ओके सो यामध्ये जे पण असणारे त्यांचे गोल्स काय आहेत तर ऑल इकोसिस्टमवर त्याचा किंवा नॅचरली प्रोसेसिस कशा होतात इकोसिस्टमवर किंवा त्यांच्यामध्ये एकमेकांशी असणारा त्यांचा इंटरॅक्शन्स कशी आहे किंवा ह्युमन कसा अफेक्ट करतो इकोसिस्टमला ओके तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय अवेअरनेस केला पाहिजे तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्टसुद्धा काय होतो ओके देन नेक्स्टली एन्व्हायरमेंटल बायोलॉजी बाय डेफिनेशन इज अ प्रोग्राम दॅट फोकसेस ऑन द सायंटिफिक स्टडी ऑफ द ओरिजिन्स फंक्शन्स रिलेशनशिप्स इंटरॅक्शन्स अँड नॅचरल हिस्ट्री ऑफ लिव्हिंग पॉप्युलेशन कम्युनिटीज स्पेसिज And ecosystems in relation to dynamic environmental processes. Okay. This e -de definition upon already. Okay. Then environmental biologists study specific regional environments as well as the organisms and wildlife that inhabit those locations. These professionals aid in the protection and survival of wildlife within any given ecosystem and they assess the impact of human activity on the environment then basic principle of biology the biology basic principle kaya here. the foundation of biology as it exists today is based on five basic principles that is they are the cell theory firstly then gene theory evolution homeostasis and laws of thermodynamics okay these are the फाईव्ह बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ बायोलॉजी ओके सेल्स थेरी मिन्स ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिजम्स आर कम्पोज ऑफ सेल्स देन जीन थेरी देन इव्हॉल्युशन जे पण लिव्हिंग ऑर्गॅनिजम्स असतील ओके त्यांचं जे पण असणारं इव्हॉल्युशन आहे देन होमिओस्टॅसिस ते सर्व्हाइव्ह होण्यासाठी स्वतःला कसं मेंटेन करतात हाऊ टू रिॲक्ट विथ आवर एन्वारमेंट अँड आवर इकोसिस्टम ओके देन laws of thermodynamics basically there are four types of laws of thermodynamics first law of thermodynamics then second law then third law of thermodynamic and zeroth law of thermodynamic okay then nextly the study of life biology is a natural science concerned with the study of life and living organism okay सो त्यामध्ये आपण फक्त लाईफ असेल किंवा जे पण ऑल लिव्हिंग ऑर्गनिझम्स असतील त्याचा स्टडी करतो देन मॉडर्न बायोलॉजी इज अ वास्ट अँड इलेक्ट्रिक फील्ड कम्पोज ऑफ मेनी स्पेशलाइज डिसिप्लिन दॅट स्टडी द स्ट्रक्चर फंक्शन ग्रोथ डिस्ट्रीब्युशन इव्होल्यूशन ऑर अदर फीचर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गनिझम्स ओके देन नेक्स्टली हाऊ यूअर डेस्पाइट द ब्रॉड स्कोप ऑफ बायोलॉजी देअर आर सर्टेन जनरल अँड युनिफाईंग कन्सेप्ट दॅट गवर्न ऑल स्टडी अँड रिसर्च ओके सो जसं की आपण आता त्याचे फाईव्ह बेसिक प्रिन्सिपल्स बघितले सो द सेल इज द बेसिक युनिट ऑफ लाइफ सेल अँड जीन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ लाइफ ऑर लिविंग ऑरगॅनिझम्स ओके जीन्स कन्सिस्टिंग ऑफ डी एन ए और आर एन ए आर द बेसिक युनिट ऑफ हेरिडिटी जी पण अनुवंशिकपणा आहे किंवा हेरिडिटी सो so, त्यामध्ये जीन्सचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे देन इव्हॉल्युशन अकाउंट्स फॉर द युनिटी अँड डायव्हर्सिटी सीन अमंग लिव्हिंग ऑरगॅनिझम्स सो जे पण आपण इवॉल्युशन बघतो सो त्यामध्ये आपण डायव्हर्सिटी सीन अमंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑल ऑरगॅनिझम्स सर्वाईव्ह बाय कन्झ्युमिंग अँड ट्रान्सफॉर्मिंग एनर्जी जे पण सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील ओके सो ते स्वतःला so, सर्वाईव्ह करण्यासाठी फूड थ्रू एनर्जी कन्झ्युम करतात अँड देन ट्रान्सफॉर्मिंग एनर्जी फूड वेब असेल किंवा एखादी फूड चेन असेल तर त्या थ्रू ते एनर्जी दॅट इज प्लांट इज होस्ट ओके सो ते प्लांट थ्रू असेल किंवा अदर जे पद हर्बीओरस कार्नी ओरस ॲनिमल्स असेल ओके सो वन बाय वन एनर्जी ट्रान्सफॉर्मिंग ओके ऑल ऑर्गेनिजम्स मेंटेन अ स्टेबल इंटरनल एनवायरमेंट देन nextly importance of environment biology then firstly if we study biology we can understand how plants and organisms interact with each other so that is ecology how plants and other organisms or any living organisms interact with each other and their environment what are their threats evolutionary ancestors, etc. not to maintain it helps us be safe from dangerous animals and allow us to understand how to prevent bacteria and viruses from entering our body. okay, so all living organisms or uh, all animals are dependent on each other. okay, so tanshri jashnari threads are still evolutionary ancestors, okay. सो दे आर इंटरकनेक्टेड इच अदर ऑर इंटरॅक्ट विथ इच अदर नॉट टू मेन्शन सो ते जे स्वतःला सर्वाईव्ह करण्यासाठी किंवा जे पण छोटे ॲनिमल्स असतील सो ते डेंजरस ॲनिमल्सपासून स्वतःला सेफ ठेवण्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतात ओके देन स्वतःला किंवा स्वतःला प्रिव्हेंट करतात ओके देन हाऊ टू प्रिव्हेंट बॅक्टेरिया अँड व्हायरसेस फ्रॉम एंटरिंग आवर बॉडी किंवा Uh, जे पण वेग uh, हार्मफुल बॅक्टेरियाज असतील किंवा व्हायरसेस असतील सो ते आपल्या बॉडीमध्ये एंटर व्हावे नाही किंवा uh, त्यांनी बॉडीमध्ये एंटर करून हार्म करू नये म्हणून ह्यासाठी पण ते काळजी घेतात ओके देन एन्वारमेंट सायन्स इज इम्पॉर्टंट बिकॉज इट इनेबल्स यू टू अंडरस्टँड हाऊ दीज रिलेशनशिप वर्क फॉर एक्झाम्पल ह्युमन्स ब्रीथ आउट कार्बन डायऑक्साईड विच प्लांट नीड फॉर फोटोसिंथेसिस देन प्लांट ऑन द other हँड प्रोड्यूस अँड रिलीज ऑक्सिजन टू द atmosphere विच human नीड फॉर रेस्पिरेशन ओके सो this इज इम्पॉर्टन्स ऑफ environment so, बायोलॉजी uh, so uh, uh, so, uh, सो uh, ते एकमेकांशी त्यांचं रिलेशन कसं असतं किंवा हाऊ टू अंडरस्टँड देअर रिलेशनशिप वर्क सो त्यांनी एक एक्झाम्पल सांगितलं आहे की ह्यूमन ब्रीद आउट कार्बन डायऑक्साइड सो जे पण ह्युमनची ब्रीदिंगची जी प्रोसेस असते त्या थ्रू तो ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड आउट करतो ओके आणि तीच प्रोसेस सेम प्लांटमध्ये कार्बन डायऑक्साईड फोटोसिंथेसिस प्रो प्रोसेससाठी त्याला त्याची गरज असते किंवा नीड असते ओके सो प्लांट ऑन अदर हँड प्रोड्यूस द रिलीज ऑफ ऑक्सिजन तर तो, तो कार्बन डायऑक्साईड घेतो आणि रिलीज काय करतो तर ऑक्सिजन आणि तो जो ऑक्सिजन रिलीज करतो तर तो, तो कोणासाठी नीड असते तर ती ह्युमनला ती खूप गरजेची असते ओके okay? सो so, ते एकमेकांवर डिपेंडंट आहेत द प्रिन्सिपल मोड ऑफ एनवायरमेंट एज्युकेशन इज टू इंटेग्रेट एनवायरमेंट एज्युकेशन इन टू सायन्स क्लासेस बायोलॉजी इज अ लाईफ सायन्स टू स्टडी बायोलॉजी इट इज नेसेसरी टू टॉक अबाउट द लिव्हिंग एन्व्हायरमेंट अँड द रिलेशनशिप बिटवीन बायोलॉजिकल ऑरगॅनिजम्स अँड देअर एनवायरमेंट ओके सो ह्यामध्ये आपण सगळा बायोलॉजीचा स्टडी करतो दॅट इज द लाईफ सायन्स ओके सो स्टडी ऑफ नेसेसरी टू टॉक अबाउट ऑल लिव्हिंग जे पण फॅक्टर्स असतील लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील ओके त्यांचं जे पण असणारे इन्वयरमेंट असेल बायोलॉजिकल ऑर्गॅनिझम्स असतील आणि त्यांचं जे एकमेकांशी असणारं इंटरॅक्शन आहे ओके देन नेक्स्टली स्टडिंग बायोलॉजी नॉट ओनली इनेबल्स स्टुडंट टू लर्न अ ग्रेट डियल ऑफ एनवायरमेंट रिलेटेड बेसिक नॉलेज बट ऑल्सो कॅन फॉस्टर अफिलिंग टुवर्ड्स द एनवायरमेंट अँड डेव्हलप स्किल निडेड टू प्रोटेक्ट द एनवायरमेंट ओके तर ह्या थ्रू फक्त आपल्याला त्याचं नॉलेज नाही मिळत तर त्याला जे पण आपलं स्किल आहे तर ते पण डेव्हलप होतं हाऊ टू प्रोटेक्ट दी आवर एनवायरमेंट ओके दिस आर्टिकल डिस्कस दी डिफरंट रोल ऑफ बायोलॉजी इन एन्वारमेंटल एज्युकेशन बेसिक इकॉलॉजी इज अँड Important topic in elementary and middle school biology and is also needed to learn and understand basic ecology. Thus, this kind of information will help students understand environmental issues, develop the uh, values to a system and attitude, and be proactively involved in environmental problem solving. Okay, so Japan environment. ही जी हा जी कन्सेप्ट आहे एन्व्हायरमेंट बायोलॉजिकल असे, असेल बायोलॉजी असेल किंवा ऑल ज्या कन्सेप्ट आहे एन्व्हायरमेंट सायन्सशी रिलेटेड जे की आपण फर्स्ट लेक्चरमध्ये बघितला सो so, सगळ्या रिलेटेड आहेत एनवायरमेंटशी किंवा ऑल सायकल्स डिपेंड ऑन एन्व्हायरमेंट किंवा एनवायरमेंटपासूनच सगळ्या क्रिएट झालेल्या आहेत दे आर डिपेंडंट टू इच ऑदर सो so, तिथल्या ज्या पण असणाऱ्या ऑल प्रोसेसेस आहेत किंवा ह्युमन थ्रू होणाऱ्या मॅनमेड ज्या पण होणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत तर त्याचा इम्पॅक्ट कसा होतो एन्वयरमेंटवर तर आपण त्याला ह्या सगळ्या गोष्टी एन्व्हायरमेंट सायन्स सब्जेक्ट शिकून आपण त्या थ्रू वेगवेगळ्या ज्या पण प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी कन्सेप्ट असेल तर त्या आपण डेव्हलप करू शकतो किंवा स्किल आपण ते डेव्हलप करू शकतो किंवा वेगवेगळी जे पण त्याची असणारी नॉलेज आहे तर ती आपण घेऊ शकतो ओके देन मोर ओवर बायोलॉजी प्लेज अ व्हायटल रोल इन द डेव्हलपिंग स्टुडंट्स पॉझिटिव्ह फिलिंग्स टुवर्ड नेचर फायनली इट हेल्प स्टुडंट्स डेव्हलप एनवायरमेंटल स्किल्स सच सचॅज द ॲबिलिटी टू आयडेंटिफाय अँड डिफाईन एनवायरमेंटल प्रॉब्लेम्स ॲबिलिटी टू ॲनालाइज एनवायरमेंटल प्रॉब्लेम्स अँड द ॲबिलिटी टू द सॉल्व्ह एनवायरमेंटल प्रॉब्लम्स ओके सो हाथ्रू बायोलॉजी प्रोसेस किल एनवामेंट साइंस हि जी सीस्टीम आल तो हा खूब मोटा इम्पॉर्टंट रोल प्ले करता सो हाथ थ्रू जी पॉजिटिव फिलिंग है स्टूडेंट्स तो ती डेवलप होते टूवर्ड्स नेचर आपचर नेचर बदल फीलिंग है तो ती स्ट्रांग कि पॉझिटिव्ह फिलिंग क्रिएट करतात ओके देन फायनली इट हेल्प्स तर ते कशासाठी मदत करतात देन डेव्हलप एन्व्हायरमेंटल स्किल्स सच एज द ॲबिलिटी टू आयडेंटिफाय अँड डिफाईन एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम सो जे पण एनवायरमेंटमध्ये जे पण असणारे प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे पण नॅचरल फॅक्टर्स असतील किंवा मॅनमेड फॅक्टर्स असतील त्या थ्रू झालेले जे पण एनवायरमेंटमध्ये असणारे इम्पॅक्ट्स असतील अफेक्ट असतील तर ते त्याला आयडेंटिफाय आणि डिफाईन करण्याचं स्किल डेव्हलप होतं ओके जे देन ॲबिलिटी टू ॲनालाइज एन्व्हायरमेंट प्रॉब्लेम जे पण एन्हायरमेंटल ऑल प्रॉब्लेम्स आहेत तर त्याचं ॲनालाइजिंग करण्याचं काम करतं किंवा आपली ए ॲबिलिटी इन्क्रीज होते देन अँड द ॲबिलिटी टू सॉल्व एनवायरमेंटल प्रॉब्लेम्स आणि जे पण सगळे एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स आहे तर त्याचं जे प्रॉब्लेम्स आहे तर त्याला सॉल्व करण्याची ॲबिलिटी क्रिएट करतं किंवा जे पण नॉलेज आहे तर ते इन्क्रीज होतं ओके लाईक पोल्युशन असेल वॉटर पोल्युशन असेल एअर पोल्युशन असेल किंवा विंड पोल्युशन असेल और अदर टाईप्स ऑफ पोल्युशन तर त्या सगळ्यावर आपण त्याचं त्याचे कारणे कुठले आहेत किंवा कशा थ्रू पोल्युशन होतं आहे ओके सपोज वॉटर पोल्युशन असेल तर ते कशामुळे आहे इंडस्ट्री इंडस्ट्रीज असतील त्यामधून सोडणारे जे पण हार्मफुल केमिकल्स वगैरे असतील ओके देन मिक्स इट टू वॉटर ते पाण्यामध्ये मिक्स जेव्हा होणार तर ते पाणी यूज केलं जाणं तर त्या थ्रू जे पण हार्मफुल केमिक केमिकल्स आहे तर त्याच्या थ्रू आपण क्रॉप प्रोडक्टीसाठी क्रॉ क्रॉप प्रोडक्टिव्हिटीसाठी सुद्धा ते वॉटर यूज केलं जातं देन पिण्यासाठी यूज केलं जातं ड्रिंकिंग पर्पजेस देन अदर टाईप्स ऑफ एनी पर्पजेस ओके सो so, त्या सगळ्यामधून वेगवेगळे हार्मफुल इफेक्ट्स बघायला मिळतात ओके वेगवेगळे डिसिजेस असतील किंवा क्रॉप प्रोडक्टीमध्ये असणारे जे पण लेस प्रोडक्टिव्हिटी असेल किंवा त्या थ्रू सॉइल इरोजन पण कि होतो किंवा so, सॉइलचं uh, पण पोल्युशन होतं सो अशा टाईपचं एखादं एक्झाम्पल एक असेल सर आपण अजून काय उपाय करू शकतो किंवा जे पण uh, इंडस्ट्रीज असतील तर तिथे आपण कमीत uh, कमी, -कमी केमिकल्सचा यूज करून आपण ते पाणी uh, शुद्ध करू शकतो किंवा uh, त्या पाण्यावर वेगवेगळ्या प्रोसेसेस यूज करून आपण ते पाणी uh, यूजफुल बनू शकतो ओके सो धीस इज द एनवायरमेंटल बायोलॉजी अँड देअर इंट्रोडक्शन दिस इज आवर फर्स्ट चॅप्टर अँड देअर इंट्रोडक्शन ओके टुडे सॉरी टुमॉरो वी विल डिस्कसिंग अबाउट देअर ब्रँचेस स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ बायोलॉजी ओके थँक्यू